हॅलो स्टुडंट्स, टुडे वी विल सी अबाउट ॲडॅप्टेशन्स इन डेझर्ट ॲनिमल. डेझर्ट म्हणजे वाळवंट, सहारा, राजस्थान यांच्यासारखे, कलाहारी यांच्यासारखे जे वाळवंट आहे, जे डेझर्ट आहे, तिथे ॲडॅप्टेशन कसं झालेलं आहे ॲनिमल्समध्ये, ते आज आपण बघणार आहोत. डेझर्ट्स आर कॅटेगराइज्ड बाय सिव्हिअर स्कार्सिटी ऑफ वॉटर. डेझर्टमध्ये काय असते, पाणी नसते ना, खूप भयानक परिस्थिती असते, पाणीच नसते तिथं, खूपच कमी प्रमाणात नसल्यासारखं पाणी असते. हेन्स डेझर्ट ॲनिमल्स हॅव अ थिक स्किन टू प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. म्हणून डेझर्ट ॲनिमलची स्किन एवढी जाड असते का त्यांच्यातून लॉस ऑफ वॉटर, पाणी संपला नाही पाहिजे, त्यांच्या बॉडीमधला पाणी गेला नाही पाहिजे बॉडीच्या बाहेर. देअर लेग्स आर लॉंग विथ द फ्लॅट अँड कुशन्ड सोल्स. त्यांचे लेग्स हे खूप लॉंग असतात, पा आहे का नाही, आणि सोल्स कशी असते, कुशन असते, खूप गादीदार असते आणि ब्रॉड असते, कारण की ते वाळूमध्ये फसले बी नाही पाहिजे आणि दबत दबत गेले पाहिजे. आणि बॉडी वर असते, लेग्स लांब असल्यामुळे त्याच्यामुळे जमिनीची हीट सुद्धा त्यांच्या बॉडीपर्यंत लवकर पोहोचत नाही. द नॉस्ट्रिल्स आर प्रोटेक्टेड बाय द फोल्ड ऑफ स्किन. त्यांचे नॉस्ट्रिल्स जे आहे ते स्किनच्या फोल्ड नसते, म्हणजे वाळू घुसली नाही पाहिजे त्यांच्या नाकामध्ये. ओके, द आयलॅशेस आर लॉंग अँड थिक. त्यांचे आयलॅशेस खूप लॉंग असतात आणि थिक असतात, कारण की सावली डोळ्यावर पडली पाहिजे, डोळ्यामध्ये धूळ गेली नाही पाहिजे म्हणून. रॅट, स्नेक, स्पायडर, लिझर्ड्स आर इन डेझर्ट लिव्ह इन डीप बरोज. रॅट झाले, स्नेक, स्पायडर, लिझर्ड हे डेझर्टमध्ये खूप मोठे मोठे खोलपर्यंत गड्डे करून त्याच्यामध्ये राहतात, जिवंत राहिले पाहिजे म्हणून. ड्युरिंग डे टाईम, दिवसाच्या वेळेस, आणि रात्री ते बाहेर निघून शिकार करतात, कारण रात्री मग थंड थंड होऊन जाते. ओके, नंतर ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोवी रिजन सुद्धा आहे का. स्नोवी रिजनमध्ये ॲडॅप्टेशन कशा प्रकारे झालेलं आहे, तर याच्याबद्दल माहिती नाही दिली तर तुम्हालाच विचारलेलं आहे इंटरनेटचा हेल्प घेऊन. याक, पोलार बेअर, व्हाईट फॉक्स, सिल्वर फॉक्स, माउंटेन गोट, सायबेरियन हस्की डॉग अँड स्नो लिपर्ड, एवढे तुम्हाला पिक्चर्स कलेक्ट करायचे आहे. पिक्चर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. कम्पेअर दिस इमेजेस विथ दोज सिमिलर ॲनिमल्स फ्रॉम द ट्रॉपिकल फॉरेस्ट. यांनाच कम्पेअर करायचं आहे का दुसऱ्या ॲनिमल्ससोबत, म्हणजे डॉग, कॅट यांच्यासारखे, लॉयन, टायगर यांच्यासारखे ॲनिमल्ससोबत. तर त्यांच्यामध्ये चेंजेस काय दिसेल तुम्हाला, त्यांच्यावर जाड स्किन असते, त्याच्यावर खूप जास्त केस असतात, ज्याच्यामुळे हीट बॉडीमधली टिकून राहिली पाहिजे, आहे ना. मॅक्झिमम त्यांचे कलर हे व्हाईटसारखे असतात, कारण की ते मॅच झाले पाहिजे बर्फासोबत, त्याच्या कलरसोबत. अ व्हाईट ऑर सिल्वर बॉडी कलर, व्हाईट किंवा सिल्वर बॉडी कलर असते. लॉंग थिक हेअर, त्यांच्यावर खूप मोठे हेअर्स असतात. द स्किन आर टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल्स इन स्नोवी रिजन. हे त्यांचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे. अँड हाऊ दे आर युजफुल टू देम, ते त्यांना युजफुल कसे असतात, कारण की बॉडीमध्ये हीट टिकून राहिली पाहिजे ना. स्नोवी रिजनमध्ये हीट असते का नाही, खूप थंड असते, तर तिथं हे टिकून नसले पाहिजे म्हणून. तर नंतर ॲडॅप्टेशन इन रेप्टाईल्स. तर रेप्टाईल्स म्हणजे सरपटून चालणारे. तर ऑब्झर्व फ्रॉम अ डिस्टन्स हाऊ स्नेक्स अँड अर्थवॉर्म करीत. अर्थवॉर्म, स्नेक हे दुरून ऑब्झर्व करा, पिक्चरमध्ये पहा किंवा युट्यूबवर सर्च करून बघा, हे कसे चालतात, क्रीप करतात, ते वॉक नाही करत, सरपटत चालतात ते. विच ऑर्गन्स डू दे यूज फॉर क्रीपिंग, ते कोणते ऑर्गन्स यूज करतात. तर लिझार्ड लेग यूज करते, टॉर्टॉइज लेग यूज करतात, पण स्नेक हा स्केल्स यूज करतो, त्याच्या स्किननेच चालतो, त्याला लेग नसतात. आर देअर एनी स्पेशल चेंजेस फॉर द पर्पज, याच्यामध्ये काही चेंजेस झालेले आहे का. तर हो, त्यांच्या लेग्स हे लहान लहान असतात आणि खूप ताकदवर असतात, आणि काहींना तर लेग्सही नसते, जसं का अर्थवॉर्म अँड स्नेक. तर यांना चेंजेस, हे जे चेंजेस आहेत त्यांना नोट डाऊन करा, लक्षात ठेवा, आणि आपला सब्जेक्टसुद्धा हा लक्षात ठेवण्याचाच आहे, विसरू नका. ॲनिमल्स लाईक हाऊस लिझार्ड, गार्डन लिझार्ड, क्रोकोडाईल यूज देअर मसल्स फॉर क्रीपिंग. तर हे जे तीन नाव सांगितले, क्रोकोडाईल, गार्डन लिझार्ड, लिझार्ड, हे त्याच्या मसल्सच्या सहाय्याने क्रीप करत असतात, चालत असतात. सिमिलरली दे शो ॲडॅप्टेशन इन स्किन, सोल्स ऑफ फीट, बॉडी कलर. त्यांच्या बॉडी कलरमध्ये ॲडॅप्टेशन झालेलं आहे, भिंतीच्या कलरसारखे कलर झालेले आहे. आता वाळलेल्या झाडासारखे कलर असतात, सरड्याचे शॅमेलियॉन ऑर कॅमेलियॉन म्हणा त्याला. तर त्यांच्या जे फीट असतात त्याची सुद्धा फोल्डिंग असते पूर्ण, म्हणजे ते स्किनच्या फोल्डमधून पकडत असतात कोणती वस्तू. फॉर एक्झाम्पल द हाऊस लिझार्ड अँड मॉनिटर लिझार्ड हॅव क्लॉड टोज अँड थिन सोल्स, वेअर ॲज स्नेक्स हॅव स्केली स्किन. म्हणून अशा प्रकारे त्यांच्या बॉडीमध्ये चेंजेस झालेले आहेत. होमवर्क मी तुम्हाला सांगितलेलं आहे का, हे दोन पॅराग्राफच लिहायचे आहे, हे सध्या लिहू नका.
तर पिक्चर मी तुम्हाला वेगवेगळे दाखवलेले आहे. तर नंतर आहे अडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. टिल देन बाय.